भीमा कोरेगाव दंगली प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनोहर भिडे याला राज्य शासन पाठीशी घालत असून मनोहर भिडे याला त्वरित अटक व्हावी, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना 100% एकाच वेळी देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी भारिप गमसचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन तेल्हारा तहसील कार्यालयाच्या समोर करण्यात आले। यावेळी हे आंदोलन भारिप गमसचे तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या आंदोलनात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदडे, प्रदीप तेलगोटे, जीवन बोदडे, बंडूबापू देशमुख, अशोक दारोकार, इरफान अली, कैलास गायन, नानाभाऊ शेगोकार, चंदूभाऊ बोरशे, राजू वानखडे, बाबूराव वाकोडे, धीरज वरटे, राजू खंडारे, प्रफुल मोरे, रक्षित बोदडे, पंजाब तायडे, दिनेश खंडेराव आदींसह तेल्हारा तालुक्यातील भारिप गमसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। याकडे लक्ष देऊन जर त्वरित कारवाई केली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आणि या आंदोलनामध्ये तालुक्यातील भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहे। आणि जे 1 तारीखला भीमा कोरेगाव दंगल प्रकरणामध्ये संभाजी भिडे यांनी दंगल घडून आणलेली आहे आणि शासनाने त्याला क्लीन चिट देऊन अद्यापपर्यंत अटक केलेली नाही आहे आणि आमची मागणी आहे की संभाजी भिडेला त्वरित अटक झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं इथं घंटानाद आंदोलन आयोजित केलेलं आहे। तसेच या भीमा कोरेगाव दंगलीनंतर जे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता त्या बंद मध्ये जे बहुजन समाजातील तरुणांवर केसेस दाखल करण्यात आलेले आहेत त्या केसेस शासनानं त्वरित मागे घ्याव्या आणि ओबीसी VJNT जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाकडून थांबवण्यात आलेली आहे आणि त्या शिष्यवृत्तीपासून ओबीसी विद्यार्थी वंचित आहेत